माझं नाव गौरी मनीष कोडे आहे. मी नागपूरला राहते. Freedom has to attendance at religious instruction or religious worship in certain educational institutions. Protection of life and personal liberty. 21. मला प्रेसिडेंट बनायचं आहे इंडियाचं. कारण की मला इंडियाला म्हणजे एस्टॅब्लिश करायचं, चांगलं एकदम नंबर वन कंट्री बनवायचं. ते म्हणजे माझ्या मम्मीची टेक्निक आहे, त्याला डायमंड टेक्निक म्हणतात. डायमंड म्हणजे असे शब्द राहतात जसं हॅट, हेन, होम, राय, आणि त्याला लक्षात ठेवण्यासाठी फॉनिक कोड राहतात. मी फिफ्थ स्टँडर्डला मेमोराईज केलं, म्हणजे लर्न केलं. आणि जेव्हा माझी आई लर्न करत होती तेव्हा मी मम्मीच्या बाजूलाच बसली होती. तर तेव्हा माझी आई इंडियन कॉन्स्टिट्यूशन लर्न करत होती, तेव्हा ती 24 नंबरवर अटकली. तर मी तिला सांगितलं, कारण की ती म्हणजे बोलत होती आणि मी मम्मीच्या टेक्निकले म्हणजे लर्न करून घेतलं. मग मम्मी म्हणे, अरे तुला कसं माहीत? मी म्हटलं मी लर्न केलं. एक आहे अब्दुल कलाम, कारण की त्यांचे पूर्ण आयडिया क्लिअर आहे मला, त्यांचे थॉट्स पण खूप आवडतात. आणि दुसरा आहे राज ठाकरे, कारण की ते मस्त भाषण देतात, मला खूप आवडतं. मला प्रेसिडेंट बनून म्हणजे मला बिझनेस पण करायचा आहे पण प्रेसिडेंट पण बनायचं आहे. आणि मला तीन गोष्टी म्हणजे एक आहे एज्युकेशन, आणि दुसरं आहे म्हणजे जे इंडियन आर्मी आहे त्यांना लढाई करतात, त्यांचे जीव जातात, त्यांची फॅमिलीचं खूप म्हणजे खराब होऊन जाते. मग मला त्यांच्या जागी असे मशीन्स फिट करायचे आहे, ज्यांनी ते मशीन खराब पण झालं तर कोणाचा जीव नाही जाणार. मी तर करप्शन हटवीन पहिले. पहिले मी गरीबी हटवीन, करप्शन हटवीन, आणि मेन म्हणजे एज्युकेशन, कारण की ते प्रत्येक मुलांना पुढे नेऊ शकते. एज्युकेशन जर असलं तर सगळं राहते. आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, त्याच्यानुसार मला एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी सगळ्यांचे एज्युकेशनाचे म्हणजे सेम करायचे, असं कोणाला जास्त कमी असं नाही पाहिजे. तर त्यांनी इंडिया खूप स्ट्रॉंग बनले.